सुरुवातीलाच बातमी आहे एकनाथ शिंदे गटाने ठाकरेंना दिलेल्या दणक्याबाबत। एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दणका दिलाय। शिंदे यांनी ठाकरे यांची कार्यकारिणी बरखास्त केली आहे। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दणका दिलाय। शिंदे यांनी ठाकरे यांची कार्यकारिणी बरखास्त केली आहे। न्यायालयाच्या सुनावणीआधी शिंदे गटाने ही राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे। शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे। शिंदेंकडून शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख पदाला मात्र हात घातला नाहीये। शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांना हा आणखी एक धक्का मानला जातो आहे। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी या संदर्भात शिवसेना तसेच शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यासोबत बातचीत केली आहे, पाहूयात। आपल्याबरोबर शिंदे गटातील नेते उदय सामंत सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, पहिला एकनाथ शिंदे यांना आमदारांनी पाठिंबा दिला, आता त्याचबरोबर 12 खासदार देखील पाठिंबा देत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय? शिंदेसाहेबांना आमदारांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे, खासदारांनी पाठिंबा द्यायचं निर्णय घेतलेला आहे, लोकप्रतिनिधी पाठिंबा देत आहेत। पण याच्यापेक्षा जे मला महत्त्वाचं वाटतं की सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता देखील आता शिंदेसाहेबांचं समर्थन करते, याचं कारण शिंदेसाहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत 15 दिवसामध्ये ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले निर्णय घेतलेले आहेत, आणि म्हणून फक्त लोकप्रतिनिधी नाहीत शिवसेनेचे, तर महाराष्ट्रातली अख्खी जनता ही एकनाथ शिंदेसाहेबांकडे अपेक्षेनं बघते आणि त्या अपेक्षा शिंदेसाहेब पूर्ण करत आहेत। उदय सर, कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही कुठे मोठी केली होती, त्यामागे आता तुम्ही बघतात एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर काही आमदार हे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आता खासदार देखील पूर्ण शिवसेना ही आता निकामी होत चाललेली आहे। वंदनीय बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली तीच पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत। कदाचित समोरनं मला विचारण्यात येईल की तू शिवसेनेत कधी आलास, 8.5 वर्षापूर्वी तू आलास, 9 वर्षापूर्वी आलास, काही लोकांनी आम्हाला अक्कलदाड आली नाही असं देखील सांगितलेलं आहे। पण अक्कलदाड जरी आलेली नसली ती थोडीफार राजकारणातली अक्कल मला असल्यामुळे मला जे काय कळतं ते वंदनीय बाळासाहेबांची शिवसेनाच पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत। शिंदेसाहेबांनी कधीही असं सांगितलेलं नाही की मी शिंदे गट पुढे नेण्याचा प्रयत्न करतो किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे, शिवसेनाच वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही सगळे सामील आहोत। सर, आज नवीन आज ट्रायडंटमध्ये बैठक देखील झाली, त्या बैठकीमध्ये कार्यकारिणी देखील नवीन करण्यात आली, त्याबद्दल तुम्ही काय? कारण की जुनी कार्यकारिणी होती आणि आताही नवीन बैठकीला फक्त विकास कामावर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या पदांची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वीकारली। मला असं वाटतं की विकास कामाचीच ती बैठक होती। पण आता तुम्ही बघितलं ते जे आता 5-7 दिवस गेले त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे जे आमदार पण आले, खासदार पण आता गटप्रमुख जिल्हा प्रमुख सर्व येत आहेत, त्यामुळे मी सांगितलं ना लोकप्रतिनिधी तर येणारच आहेत, परंतु जनसामान्यांची लोक आहेत, जी जनता आहे, जे मतदार आहेत, ते देखील भविष्यामध्ये आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांचं समर्थन करताना दिसतील आणि मोठ्या संख्येनं दिसतील। कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।